आता बघूया इतर काही घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या पदयात्रांवर जोरदार हल्ला चढवला. या पदयात्रा नव्हे तर त्यांची राजकीय उंची वाढवणाऱ्या कदयात्रा असल्याची टीका संबित पात्रा यांनी केली आहे. गोवंश हत्या बंदी कायद्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विरोध दर्शवला आहे. गोहत्या बंदी कायद्याचं समर्थन करणाऱ्यांनी म्हातारी जनावरं सांभाळावी असं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय. तसंच गोवंश हत्या बंदी मागे ढोंगी समाजसेवकांचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केलाय. स्वतःला निर्दोष बनवणाऱ्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करू शकतो असा सज्जड इशारा भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी काँग्रेसला दिलाय. कोळसा खाण वाटप घोटाळ्यात मनमोहन सिंग निर्दोष नाहीत असा दावाही त्यांनी केलाय. लातूरमध्ये जनावरांची तस्करी करणाऱ्या टेम्पोनं पोलिसांच्या गाडीला उडवण्याचा प्रयत्न केला. या टेम्पोचा पोलीस पाठलाग करत असताना हा प्रकार घडला. यावेळी टेम्पोतील चौघे फरार झाले तर पोलिसांच्या गाडीतील ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले. अहमदनगरमध्ये पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या नितीन साठे याचा संशयितरित्या मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यानं पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतला. डोक्याला मार लागल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्याचा उपचारावेळी मृत्यू झाला. कल्याणमध्ये 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या प्रदीप ताठे या सावत्र बाबाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. नांदिवली परिसरात राहणाऱ्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर प्रदीप ताठे या सावत्र बाबांना लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला होता. पोलिसांच्या मारहाणीत ताठेचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 मधील एका बुटीक मालकावर अज्ञात व्यक्तींनी धारधार शस्त्रांनी हल्ला केला. यात बुटीकचा मालक बंटी पुसेजा हा गंभीर जखमी झालाय. कल्याणजवळील कोणगावातील खासगी वेद रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बंटी पुसेजाची प्रकृती चिंताजनक आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.